नेक्स्ट पॉइंट ऑपरेशन ऑन सेट्स आणि त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सुरुवातीला इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स याची डेफिनेशन काय आहे पहा. सपोज ए अँड बी आर टू सेट्स, समजा ए आणि बी हे काय असतील, दोन सेट असतील. आणि द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड सेट बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. म्हणजे लक्षात घ्या ए आणि बी टू सेट्स आहेत, लक्षात घ्या ए सेट आहे आणि बी सेट आहे. ए चे एलिमेंट्स 1, 2, 3, 4 असतील आणि बी चे एलिमेंट जे आहेत ते बी चे एलिमेंट समजा 2, 3, 6, 8 असतील. तर याच्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला, द सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स. आता याच्यामध्ये कॉमन एलिमेंट ए आणि बी मध्ये कोणकोण आहे पहा, 2, 2, 3, 3. आणि या ठिकाणी इंटरसेक्शन कसं दाखवायचं आहे पहा, ए इंटरसेक्शन बी उलटा यू काढायचा या ठिकाणी, इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 2 and 3. लक्षात आलं का पहा, जर दोन दिलेले सेट असतील आणि त्याच्यामध्ये जे कॉमन एलिमेंट आहेत त्या कॉमन एलिमेंटचा सेट जो असतो तो इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स असतो. लक्षात घ्या, सपोज ए अँड बी आर टू सेट्स, द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स अँड इट इज डिनोटेड बाय ए इंटरसेक्शन बी अँड रीड एज ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी हे आपल्याला या ठिकाणी सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसे लिहायचं लक्षात घ्या, ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. आता याच्यामधलं आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. ए इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 1, 3, 5, 7 अँड बी इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 2, 3, 6 अँड 8. आता याच्यामध्ये ह्या एलिमेंट मध्ये पहा, एलिमेंट मध्ये जर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी ए चा एलिमेंट 3 आणि बी चा एलिमेंट 3 या ठिकाणी हा काय आहे, कॉमन एलिमेंट आहे. दुसरा या ठिकाणी कोणताही कॉमन एलिमेंट नाही. आता हे दोन सेट जे आहेत हे दोन सेट आपल्याला वेन डायग्रामच्या साह्याने दर्शवायचे आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, वेन डायग्राम या ठिकाणी 3 एलिमेंट कॉमन आहे, म्हणजे लक्षात घ्या हा ए, हा ए आणि हा बी, 3 एलिमेंट कॉमन आहे म्हणजे ए मध्ये पण येतोय आणि बी मध्ये पण येतोय, म्हणजे 3 या ठिकाणी दाखवावं लागेल तुम्हाला. राहिलेले एलिमेंट कोणते आहेत पहा, 1, 5, 7 आणि बी मध्ये राहिलेले कोणते आहेत, 2, 6 आणि 8. आता लक्षात घ्या, ए आणि बी मध्ये या ठिकाणी कॉमन एलिमेंट कोणता आहे, 3 आहे. कॉमन एलिमेंट 3 आहे म्हटल्यानंतर आपल्याला ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ एन एलिमेंट 3 अशा पद्धतीने या ठिकाणी लिहावं लागेल. सेकंड एक्झाम्पल पहा, ए इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 1, 3, 9, 11, 13 अँड बी इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 1, 9 अँड 11. आता या ठिकाणी पहा, दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट कोणते आहेत, 1, 1, 9, 9, 11, 11. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, द एलिमेंट्स 1, 9 अँड 11 आर कॉमन इन सेट ए अँड बी. ए आणि बी मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या हे काय आहेत, 1, 9 आणि 11 कॉमन एलिमेंट्स आहेत. मात्र बी मधले सगळे जे एलिमेंट आहेत ते कशामध्ये आहेत, ए मध्ये आहे. म्हणजे बी जो आहे तो बी हा ए चा काय आहे, सबसेट आहे. मग आता या ठिकाणी आपण दर्शवूया, हा आतमध्ये काय येणार आहे, बी 1, 9, 11 आणि ए सेट जो आहे तो ए, राहिलेले कोणते आहेत, 3 आणि 13. अशा पद्धतीने या ठिकाणी वेन डायग्रामच्या साह्याने आपल्याला हे दोन सेट काय करता येतील, दाखवता येतील. आता या ठिकाणी आपण ए इंटरसेक्शन बी लिहायचं आहे आपल्याला. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, इंटरसेक्शन म्हणजे काय लक्षात घ्या, दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट, दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट कोणते आहेत, 1, 9 आणि 11. याला एक नंबर देऊया आपण. बट बी सेट काय आहे पहा, बी जो आहे तो बी काय आहे, 1, 9, 11 आहे.
आता याला आपण काय करूया, दोन नंबर देऊया. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, हे दोन्ही सेट जे आहेत, हे दोन्ही सेट या ठिकाणी काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे ऑल एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी आर इन बी अँड ऑल एलिमेंट्स ऑफ बी आर इन ए इंटरसेक्शन बी, देअरफोर सेट्स ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय होतं या ठिकाणी लक्षात घ्या, बी होत आहे. पण आता या ठिकाणी लक्षात घ्या, बी जो आहे तो बी हा काय आहे, ए चा काय आहे, सबसेट आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इफ बी इज अ सबसेट ऑफ ए देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय येणार आहे, बी येणार आहे. आणि त्याचबरोबर जर बी इंटरसेक्शन ए इज इक्वल टू बी असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, बी इज अ सबसेट ऑफ ए येईल. समजलं ना? पहा या ठिकाणी बी हा काय आहे, ए चा सबसेट आहे. त्यावेळेस या ठिकाणी काय सिद्ध झालं, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. आता तेच उलट, बी इंटरसेक्शन ए असेल इज इक्वल टू बी असेल तर बी हा एचा काय असेल, सबसेट असेल. हे आपल्याला उदाहरणांच्या सहाय्याने देखील या ठिकाणी काय करता येईल, सिद्ध करता येईल. आता या ठिकाणी पाहूया, आपण अजून एक उदाहरण घेऊया. एचे इलेमेंट 2, 4, 6, 8, 10 घेऊया आणि बी चे इलेमेंट आपण काय घेऊया, 6, 8 घेऊया. आता या ठिकाणी आपण काय करूया, दोघातला इंटरसेक्शन काढूया. इंटरसेक्शन म्हणजे काय लक्षात घ्या, तर दोन्ही मध्ये कॉमन इलेमेंट. कॉमन इलेमेंट कोणते आहेत पहा, 6, 8, 6, 8. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, आपलं बी इंटरसेक्शन ए काय आलं किंवा ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे, 6, 8 येणार आहे. पण या ठिकाणी लक्षात घ्या, बी हा काय आहे, ए चा सबसेट आहे. कारण बी मधले सगळे इलिमेंट या ठिकाणी कशामध्ये आहेत, ए मध्ये आहेत. म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ ए आहे. इफ बी इज अ सबसेट ऑफ ए देन काय येतं लक्षात घ्या, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. किंवा जर उलट जर आपल्याला या ठिकाणी, इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी देन बी इज अ सबसेट ऑफ ए, हे आपल्याला काय करता येतं, सिद्ध करता येतं. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स. आता या ठिकाणी प्रत्यक्षात दोन सेट घेऊया आणि त्या दोन सेटच्या सहाय्याने मी या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रॉपर्टी काय करणार आहे, सांगणार आहे. ए जो सेट आहे, ए हा सेट आपण काय घेऊया, 2, 4, 6, 8, 10 घेऊया. आणि बी जो सेट आहे तो बी हा सेट काय घेऊया, 4, 6, 8 घेऊया. आता आपल्याला इंटरसेक्शन ऑफ सेटच्या काय पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे. म्हणजे ए इंटरसेक्शन बी घेऊया. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, कॉमन इलिमेंट ऑफ सेट ए अँड बी. मग आता कॉमन इलिमेंट कोणते आहेत पहा, 4, 6 आणि 8. म्हणजे याच्यामध्ये कॉमन इलिमेंट जे आहेत ते कॉमन इलिमेंट काय आले लक्षात घ्या, 4, 6, 8. आता पहिली प्रॉपर्टी काय होती लक्षात घ्या, ए इंटरसेक्शन बी काय आहे, ए इंटरसेक्शन बी किंवा बी इंटरसेक्शन ए काय येणार आहे लक्षात घ्या, 4, 6, 8 येणार आहे बी इंटरसेक्शन ए ला. पण म्हणजे या ठिकाणी घ्या, काय लक्षात आलं, पहिली प्रॉपर्टी ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. म्हणजे दोन्ही हे सेट जे आहेत ते सेट काय असतात, इक्वल सेट्स असतात. आता त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी लक्षात घ्या, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी काय आहे पहा, ए जो आहे तो ए हा सबसेट आहे. ए मधले घटक आपण 1, 3, 5 घेऊया आणि बी मधले घटक आपण काय घेऊया, 1, 3, 5, 7, 9 घेऊया. ए हा काय आहे, बी चा सबसेट आहे. लक्षात घ्या, ए इज अ सबसेट ऑफ बी. का म्हणायचं, ए हा बी चा सबसेट आहे. ऑल इलिमेंट्स ऑफ सेट ए आर इन सेट बी देन ए इज अ सबसेट ऑफ बी. म्हणजे ए मधले जर सगळे घटक बी मध्ये असतील तर ए ला काय म्हटलं जातं, बी चा सबसेट असं म्हटलं जातं. मग 1, 3, 5, 1, 3, 5 या ठिकाणी लक्षात घ्या, दोघांमध्ये समान आहे म्हणून या ठिकाणी ए हा बी चा काय झाला, सबसेट झाला. आता ए इंटरसेक्शन बी लिहूया. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, तर ए आणि बी मधले कॉमन घटक कोणते आहेत, कॉमन घटक 1, 3, 5. म्हणजे लक्षात घ्या, हे 1, 3, 5 कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, ए मध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी रूल आपला काय लक्षात आला पहा, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए, हे काय होतं या ठिकाणी, सिद्ध होतं. आता तिसरा,
ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी असेल. आता पहा ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय असेल बी असेल. म्हणजे लक्षात घ्या ए इंटरसेक्शन बी ए आणि बी आणि ए इंटरसेक्शन बी बी मधले घटक ए इंटरसेक्शन बी मध्ये आहेत. दोन चार सहा घेऊया आणि इकडे काय घेऊया दोन चार सहा आठ दहा घेऊया. ए इंटरसेक्शन बी काय आलं लक्षात घ्या दोघांमध्ये कॉमन दोन चार आणि सहा. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे बी म्हटलेलं आहे. पहा त्यावेळेस लक्षात घ्या बी जो आहे तो बी हा ए चा काय असतो सबसेट असतो. समजलं का. पहा बी मध्ये घटक जे आहेत ते ए मध्ये आहेत म्हणजे बी हा ए चा काय झाला सबसेट झाला. चौथी प्रॉपर्टी काय आहे पहा ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ ए. कोणत्याही लक्षात घ्या दोन याचा इंटरसेक्शन जो आहे तो ए चा सबसेट असेल आणि त्याचबरोबर कशाचा बी चा देखील सबसेट असेल आणि ए चा कॉम्प्लिमेंट. आता आपण पाहिले पहा हा युनिव्हर्सल सेट त्यानंतर हा जर ए असेल हा ए डॅश असेल तर ए आणि ए डॅशचा इंटरसेक्शन जो आहे तो यामध्ये लक्षात घ्या ए आणि ए डॅश मध्ये एकही कॉमन घटक नसणार कारण ए मध्ये ह्या आतले घटक असणार आणि ए डॅश मध्ये हे घटक असणार लक्षात घ्या. त्याच्यामुळे ए इंटरसेक्शन ए डॅश कॉमन एकही घटक नाही म्हणजे तो काय असणार आहे एमटी सेट असणार आहे म्हणजे काय असणार आहे फाय असणार आहे. त्यानंतर कोणत्याही सेट बरोबर त्याचाच इंटरसेक्शन सेट जो आहे तो काय असणार आहे तो सेट असणार आहे. ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए आणि कोणताही एखादा सेट असेल ए सेट असेल आणि दुसरा एखादा बी जो आहे किंवा एखादा एमटी सेट आहे एमटी सेट आपण काय म्हणतो फाय याच्यामध्ये एकही घटक नसतो मग ए आणि फाय म्हणजे एमटी सेटचा जो युनियन इंटरसेक्शन सेट आहे तो देखील या ठिकाणी काय असणार आहे एमटी सेटच राहणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स सात आहे त्या समजून घ्या आणि त्याचा प्रत्यक्षात उदाहरण सोडवताना आपण काय करणार आहोत वापर करणार आहोत. नेक्स्ट पॉइंट काय पहा डिसजॉइंट सेट्स. आता या ठिकाणी दोन सेट घेऊया हा ए सेट आहे समजा आणि याचे एलिमेंट वन थ्री फाईव्ह आहे आणि दुसरा सेट या ठिकाणी मी काय घेतलेला आहे बी घेतलेला आहे याचे एलिमेंट काय आहे टू फोर आणि सिक्स. आता ह्या दोन सेट मध्ये जर तुम्ही पाहिलं द इलेमेंट्स ऑफ सेट ए आर वन थ्री फाईव्ह अँड इलेमेंट्स ऑफ सेट बी आर टू फोर सिक्स नो कॉमन इलेमेंट्स इन दीज टू सेट्स दीज टू सेट्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर म्हणजे या ठिकाणी ह्या दोघांमध्ये एकही काय नाही कॉमन इलेमेंट नाही आणि दोघे हे काय आहेत वेगवेगळे आहेत. अशा वेळेस या ठिकाणी ए आणि बी ला काय म्हटलं जातं डिसजॉइंट सेट्स असं म्हटलं जातं. लक्षात आलं का पहा ए चे एलिमेंट कोणते आहेत वन थ्री फाईव्ह आणि बी चे एलिमेंट कोणते आहेत टू फोर सिक्स. ए मधले एलिमेंट बी मध्ये नाही बी मधले एलिमेंट ए मध्ये नाही म्हणजे नो कॉमन इलिमेंट इन सेट ए अँड बी दीज टू सेट्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर सो ए अँड बी आर कॉल्ड डिसजॉइंट सेट्स. या ठिकाणी एक उदाहरण पाहूया ऑब्झर्व द सेट ए बी अँड सी गिव्हन बाय वेन डायग्राम्स अँड राईट विच ऑफ दीज आर डिसजॉइंट सेट्स. आता हे डिसजॉइंट सेट्स जर माहीत असेल तरच या ठिकाणी उदाहरण आपल्याला सोडवता येणार. डिसजॉइंट सेट म्हणजे काय लक्षात आलं लक्षात घ्या ए बी आणि सी कुठलाही सेट देऊ द्या त्याच्यामध्ये इलेमेंट्स काय असले पाहिजे डिफरंट असले पाहिजे तर त्यांना आपण काय म्हणतो डिसजॉइंट सेट्स म्हणतो. आता या ठिकाणी सुरुवातीला मी सेट्स लिहितो सुरुवातीला ए सेट लिहूया आपण ए इज अ सेट ऑफ एन इलेमेंट. आता ए सेट कोणता आहे लक्षात घ्या हा पूर्ण लक्षात घ्या मग याच्यामध्ये कोण कोण इलेमेंट आले पहा वन टू फोर सेवन फाईव्ह थ्री आणि सिक्स. आता आपल्याला बी सेट लिहायचा बी सेट म्हणजे कोणता पहा हा पूर्ण बी सेट. मग या बी मध्ये कोण कोण येतंय पहा कोण कोण आलं थ्री सिक्स एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व.
आणि तिसरा जो आहे तो तिसरा आपल्याला कोणता सेट लिहायचा आहे सी सी मध्ये कोण आहे पहा सी इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 10 11 एंड 12 आता हे सेट लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कोणत्या सेट मधले एलिमेंट्स काय नाही सेम नाही एकही एलिमेंट सेम आला नाही पाहिजे तर या ठिकाणी लक्षात घ्या ए आणि बी मध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 6 3 6 काय दिसतोय एलिमेंट सेम दिसतोय 10 11 12 सी आणि कशामध्ये आहे बी मध्ये आहे पण हे 10 11 आणि 12 हे ए मध्ये आहे का पहा तर 10 11 12 हे एलिमेंट सी चे आहे पण ते एलिमेंट ए चे नाही म्हणजे ए अँड सी आर टू सेट्स डिफरंट फ्रॉम इच अदर देअरफोर ए अँड सी दीज टू सेट्स आर डिसजॉइंट सेट्स या ठिकाणी पूर्ण माहिती लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो काय तर ए आणि सी चे एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट काय आहेत नो कॉमन एलिमेंट दीज टू सेट्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर देअरफोर सेट ए अँड सी आर डिसजॉइंट सेट्स युनियन ऑफ टू सेट्स आता युनियन आपण याचा अर्थ जर आपण मराठीमध्ये घेतला तर या ठिकाणी युनियन झालं म्हणतो युनियन झालं म्हणजे माणसं काय झाली एकत्र आली एकत्र आली म्हणजे या ठिकाणी जेवढे सेट दिलेले आहेत तेवढे आपण एलिमेंट त्यांचे काय करायचे एकत्र आणायचे इफ ए अँड बी आर टू सेट्स देन ऑल एलिमेंट ऑफ सेट ए अँड बी इज कॉल्ड युनियन ऑफ दीज टू सेट्स आता समजा या ठिकाणी एक उदाहरण घेऊया ए चे एलिमेंट या ठिकाणी 0 3 आणि 5 आहे आणि बी चे एलिमेंट या ठिकाणी लक्षात घ्या -1 -3 -5 आणि 0 आहे आता याचा आपल्याला युनियन करायचं आहे सुरुवातीला आपण याची वेन डायग्राम काढूया ए आणि बी मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे 0 एलिमेंट समान आहे म्हणजे इंटरसेक्शन काय आला 0 आला म्हणजे दोन सेट ए आणि बी इंटरसेक्ट होत आहे हा ए आणि हा काय आहे बी दोघांमध्ये कॉमन कोण आहे 0 ए मध्ये राहिला कोण पहा 3 आणि 5 आणि बी मध्ये राहिलो कोण -1 -3 -5 मग आता याचा आपल्याला काय लिहायचा युनियन ए युनियन बी युनियन साठी या ठिकाणी लक्षात घ्या यू वापरायचा आहे इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स ए युनियन बी याचा अर्थ काय तर ए आणि बी मधले सगळे घटक आता या ए आणि बी मधले सगळे घटक कोणकोणते आहेत पहा 3 5 0 -1 -3 -5 लक्षात घ्या म्हणजे ए युनियन बी म्हणजे लक्षात घ्या ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड सेट बी आर कॉल्ड युनियन ऑफ दी सेट ए अँड बी आता या ठिकाणी लक्षात घ्या ए युनियन बी इज इक्वल टू काय असतं बी युनियन ए ए बरोबर बी चं युनियन केलं काय किंवा बी चं ए बरोबर युनियन केलं काय यामधले एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट काय असणार आहेत सेम असणार आहेत एक उदाहरण पाहूया आपण ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड आता या ठिकाणी एक वेन डायग्राम दिलेली आहे युनिव्हर्सल सेट आहे त्यानंतर ए सेट आहे त्यानंतर बी सेट आहे आणि त्याच्यावरून या ठिकाणी आपल्याला लिस्टिंग मेथडनुसार काय करायचे आहे सेट लिहायचे आहे पहिला सेट जो आहे तो पहिला सेट काय आहे युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल सेट म्हणजे ऑल एलिमेंट्स ऑफ द गिवन सेट्स युनिव्हर्सल सेट मध्ये काय येतं लक्षात घ्या दिलेले जेवढे काही सेट आहेत त्यामधले सगळे एलिमेंट म्हणजे ह्या आयतामध्ये लक्षात घ्या रेक्टॅंगल मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत तेवढे युनिव्हर्सल मध्ये येणार मग कोण कोण आहे पहा 6 2 4 त्यानंतर 8 10 1 3 5 7 त्यानंतर 12 11 9 हे जे आहेत हे काय येतील युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट येतील आता आपल्याला काय लिहायचंय ए लिहायचंय ए कुठं आहे पहा हा ए सेट या गोलामध्ये आता कोण कोण आलेला आहे 6 2 4 8 10 हे जे आहेत ते एलिमेंट कोणाचे असतील ए चे असतील त्यानंतर आपल्याला बी चे एलिमेंट लिहायचे आहेत आता बी पहा हा बी सेट हा गोल आहे बीचा मग याच्यामध्ये कोण कोण आलंय पहा 1 3 5 7 8 10 1 3 5 7 8 10 हे झाले बी मधले एलिमेंट त्यानंतर आता आपल्याला काय लिहायचंय पहा
ए युनियन बी. आता युनियन म्हणजे सांगितलं होतं, युनियन म्हणजे एकत्र करायचे. कुणामधले? ए आणि बी मधले. ए मधले आणि बी मधलेच फक्त एकत्र करायचे. मग कोण कोण येणार आहे? 6, 2, 4, 8, 10, 1, 3, 5, 7 लिहूया. 6, 2, 4, 8, 10, 1, 3, 5, 7 अशा पद्धतीनं ए युनियन काय आला? बी आला. आता आपल्याला काय लिहायचं आहे? ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय सांगितलं होतं पहा, कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी. आता हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे, याच्यामध्ये कॉमन कोण आला लक्षात घ्या, या ठिकाणी आला. मग कॉमन कोण आलं पहा दोघांमध्ये? 8 आणि 10. त्यानंतर आपल्याला काय लिहायचंय पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट ऑफ ए कशाला म्हणतो आपण? तर कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणतो ए मधले घटक सोडून बाकी सगळे राहिलेले युनिव्हर्सल सेट मधले घटक. आता पहा, ए ए मध्ये कोण कोण आहे? 6, 2, 8, 10, 4 एवढे घटक ए मध्ये आहे. एवढे सोडायचे आणि बाकीचे सगळे राहिलेले कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये येतील. मग कोण कोण आहे पहा, 1, 3, 5, 7, 9, 11, 12. त्यानंतर आता आपल्याला काय लिहायचंय पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता कॉम्प्लिमेंट ऑफ बी याचा अर्थ काय? बी मधले घटक सोडायचे आणि बाकी सगळे राहिलेले. मग बी मधले घटक कोणते? हे पूर्णपणे बी याच्यामधले सोडायचे, बाकी राहिले कोण? 2, 6, 2, 6, 4, 9, 11, 12 आता पुढे आपल्याला काय लिहायचंय पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. आता सुरुवातीला अगोदर ए युनियन बी माहित पाहिजे. ए युनियन बी म्हणजे काय? ए आणि बी एकत्र, हा ए आणि हा बी एकत्र करायचा आणि त्याचा काय लिहायचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे याच्यातले सोडून ए आणि बी मधले सोडून बाकी राहिलेले कोण राहिले पहा, 9, 11, 12 म्हणजे काय येणार आहे? 9, 11, 12. त्यानंतर शेवटी काय लिहायचंय पहा आपल्याला, कॉम्प्लिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी याचा अर्थ काय? तर ए इंटरसेक्शन बी याचा अर्थ काय? कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी. कॉमन एलिमेंट कोण आहे? 8 आणि 10. हे सोडून बाकी राहिलेला म्हणजे काय असेल? कॉम्प्लिमेंट असेल. मग कोण कोण राहिले पहा, 6, 2, 4, 1, 3, 5, 7 त्यानंतर 9, 11 आणि 12 अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला एखादी वेन डायग्राम दिलेली असते आणि त्या वेन डायग्राम वरून आपल्याला उदाहरण काय करायचं, संच जे आहेत ते संच काय करायला सांगितलेले असतात, लिहायला सांगितलेले असतात. आता या ठिकाणी पहा, ए इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 1, 2, 3, 4, 5 अँड बी इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 2 अँड 3. आता या ठिकाणी पहा, 2, 2, 3, 3 ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी आर इन सेट ए, देअरफोर सेट बी इज अ सबसेट ऑफ ए. आता पहा, बी जो आहे तो बी हा ए चा काय आहे? सबसेट. म्हणजे बी आतमध्ये येणार, ए बाहेर. बी चे एलिमेंट कोणते आहेत? 2, 3. मग राहिले कोण? 1, 4 आणि 5. आणि याचा ए युनियन बी जर लिहिलं तर ए युनियन बी म्हणजे काय? युनियन म्हणजे या ए आणि बी मध्ये आलेले सगळे घटक. मग कोण कोण आलं पहा, 1, 2, 3, 4 आणि 5. मग या ठिकाणी जर नीट ऑब्झर्व केलं तर सेट ए आणि ए युनियन बी याच्यामधले जे घटक आहेत या दोन्ही मधले एलिमेंट जे आहेत ते काय आहेत? सेम आहेत, लक्षात घ्या. म्हणजे जर इफ बी इज अ सबसेट ऑफ ए, देन ए युनियन बी इज इक्वल टू ए, हे काय होतं? प्रूव होतं. प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ टू सेट्स. आता पहिली प्रॉपर्टी काय आहे पहा, ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. युनियन म्हणजे काय म्हणतो? एकत्र करणे. ए मध्ये बी काय करायचा? युनियन करायचा. तेच या ठिकाणी बी मध्ये ए युनियन. आता या ठिकाणी दोन सेट जर घेतले, समजा हा ए सेट आणि हा बी सेट, ए आणि बी चा युनियन करायचा सांगितलाय, म्हणजे ए चे इलिमेंट आणि बी चे इलिमेंट दोघांचा एकत्रित सेट, आणि बी युनियन ए म्हणजे बी चे आणि ए चे एकत्र, म्हणजे दोन्ही मधले घटक काय येणार आहेत? समान येणार आहेत. म्हणजे ए युनियन बी इज इक्वल टू काय येणार आहे? बी युनियन ए.
आता इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल टू बी एंड इफ बी इज अ सबसेट ऑफ ए देन ए युनियन बी इज इक्वल टू ए। त्यानंतर थर्ड काय पहा, कोणताही सेट हा दिलेल्या दोन सेटच्या एलिमेंटचा काय असतो, सबसेट असतो। म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी एंड बी इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी। त्यानंतर कोणताही सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट हे काय असतात, युनिव्हर्सल सेट असतात। म्हणजे काय, ए युनियन कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल टू यू। त्यानंतर कोणत्याही सेटचा त्याचबरोबर युनियन केला तर काय येणार आहे, तोच सेट येणार आहे। म्हणजे ए युनियन ए इज इक्वल टू ए। आणि कोणत्याही सेटचा आपण एमटी सेट बरोबर युनियन केलं तर काय येणार आहे, ए येणार आहे। म्हणजे ए युनियन एमटी सेट इज इक्वल टू ए। अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ टू सेट्स आहेत। नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट, आता या ठिकाणी लक्षात घ्या, नंबर नंबर म्हणजे किती एलिमेंट आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे, त्याचं एक सूत्र तयार करायचं। आता या ठिकाणी दोन सेट घेऊया, ए सेट घेऊया 6, 12, 3, 6, 9, 12, 15, 18, 21 आणि बी सेट घेऊया 6, 12, 18, 24, 30, 36। आता या ठिकाणी पहा, ए मधले एलिमेंट कोणते आहेत, 3, 6, 9, 12, 15, 18, 21। मग आता याच्यामध्ये एलिमेंट किती झाले, मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7। नंबर ऑफ सेट ए इज इक्वल टू काय आला, 7 आलं। एन एलिमेंट किती आले, 7 आलेले आहे। आता बी मधले पहा, 1, 2, 3, 4, 5, 6। नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट बी इज इक्वल टू काय आलं, 6 आलं। त्यानंतर आता आपण काय करूया, ए युनियन बी काढूया। ए युनियन बी, ए युनियन म्हणजे काय, दोन्ही मधले एकत्र करायचे आहे, 3, 6, 9, 12, 15, 18, 21। आता 6 ला 6 आलेला आहे, 12 ला 12 आलेला आहे, 18 आलेला आहे। मग आता राहिलं काय, या ठिकाणी लिहिलं लक्षात घ्या, 24, 30 and 36। म्हणजे या ठिकाणी काय आलं, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू किती आले, मजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किती आलेले आहे, 10। आता त्यानंतर ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी याचा अर्थ काय, ए आणि बी मध्ये कॉमन एलिमेंट कोणते आहेत, 6, 12, 18। मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय आलं, पहा 3 आलं। आता याच्यावरून संबंध लक्षात आला तर या ठिकाणी काय येतं लक्षात पहा, 7 आणि 6, 13, 10 आणि 3, 13। म्हणजे नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस नंबर ऑफ ए, नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी। परंतु आता या ठिकाणी आपण याचं सूत्र तयार करूया, म्हणजे काय तयार होईल पहा, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू, हे 10 उत्तर येण्यासाठी 7 मध्ये 6 मिळवले 13, 13 मधून 3 गेले राहिले 10। म्हणजे काय येणार, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी। या सूत्राचा वापर करून आपल्याला एक्झरसाइज मधली उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं काय करायची आहेत, सोडवायची आहेत। सूत्र लक्षात आलं का, पहा सुरुवातीला मी ए सेट लिहिला, त्याचे नंबर ऑफ इलिमेंट्स लिहिले, बी सेट लिहिला, नंबर ऑफ इलिमेंट्स लिहिले, त्यानंतर ए युनियन बी लिहिला, नंबर लिहिले, ए इंटरसेक्शन बी लिहिला, नंबर लिहिला। इथं तुमच्या काय लक्षात आलं, लक्षात घ्या, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी 7 + 6 = 13 अँड नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 10 + 3 = 13। हे जे आहे ते हे काय आलं लक्षात घ्या, इक्वल आलं। आपल्याला काढायचं आहे काय, नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी काढण्यासाठी या दोघांच्या बेरजेतून हे काय करावं लागेल, वजा करावं लागेल। म्हणजे 7 + 7 = 13 काय येणार आहे, 10। म्हणजे सूत्र आपलं या ठिकाणी काय तयार झालं पहा, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू
नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 25, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 20 एंड नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 10, देन फाइंड नंबर ऑफ ए यूनियन बी. सोल्यूशन, सुरुवातीला गिवन काय आहे पहा, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 25, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 20, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 10, हे आपलं काय आहे लक्षात घ्या, गिवन आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, नंबर ऑफ ए युनियन बी. आता सूत्र काय झालं पहा, आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता याच्यामध्ये किमती ठेवायचे, नंबर ऑफ ए युनियन बी ला नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए किती आहे पहा 25 प्लस नंबर ऑफ बी किती आहे पहा 20 माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे पहा 10. Therefore, number of A union B is equal to 25 and 20, 45 minus 10. Therefore, number of A union B is equal to 45 minus 10, 35. Here, what's the answer? Answer is. Next example, if number of A is equal to 11, number of B is equal to 7, and number of A union B is equal to 13, then find A intersection, number of A intersection B. आपल्याला हे काय करायचं आहे, शोधायचं आहे. सोल्यूशन, सुरुवातीला जे दिलेलं आहे ते लिहा. काय दिलेलं आहे, नंबर ऑफ A इज इक्वल टू 11, नंबर ऑफ B इज इक्वल टू 7 अँड नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू 13. याला आपण काय म्हणणार आहोत, गिवन. आता आपलं सूत्र काय झालं पहा, नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे पहा, या ठिकाणी 13 इज इक्वल टू नंबर ऑफ ए किती आहे 11 प्लस नंबर ऑफ बी किती आहे 7 माइनस नंबर ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी. आता आपण काय करूया, हा मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी डावीकडे आणूया आणि हा प्लस 13 हा राईट साइडला आणूया. म्हणजे हे मायनस इकडे आल्यानंतर काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे काय येणार पहा, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 11 प्लस 7 हा प्लस 13 राईट साइडला गेला मायनस 13. देअरफोर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 11 प्लस 7 18 मायनस 13. Therefore, number of A intersection B is equal to 18 minus 13 काय येणार आहे 5. हे याचं काय असेल, उत्तर असेल.